परळी तालुक्यातल्या एंजे गावच्या गवळींनी मतदानाच्या दिवशी आपल्याला जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याचा आरोप केला आणि उमेदवार बजरंग सोनवणे हे त्यांना थेट तक्रार देण्यासाठी बीडच्या पोलीस अधीक्षक कार्यालयात दाखल झाले. गवळींनी मतदानाच्या दिवशी थेट बूथ मधूनच फेसबुक लाईव्ह केलं होतं. त्यांचे व्हिडिओही समोर आले पण तक्रारीनंतर गवळींनी जे आरोप केले त्याने बीडचं वातावरण आणखी तापलंय. एजंट म्हणून बजरंग बाप्पा सोनवणे यांचा एजंट म्हणून उपस्थित होतो. त्या ठिकाणी 9:30 वाजल्यापासून तिथले जे काही गावगुंड आहेत भाजपचे आणि धनंजय मुंडेचे समर्थक यांनी मला 9 वाजल्यापासून टॉर्चर करायला चालू केलं. त्या भूतवर मी आणि माझे 2 मुलं गावामध्ये एजंट झाले होतो. त्यांनी भूतवर त्यांना मी 4 वाजेपर्यंत बोगस मतदान करण्यापासून रोखलं पण ते चिडून गेले. मतदान करू देत नसल्यामुळे आम्ही तिघे बापले खंबीरपणे त्या ठिकाणी विरोध करत होतो. विरोध करत असताना ते चिडून गेले आणि आमच्या गावचे लेडीज सरपंच आहे तिचा पती सरपंच पती अमोल कराड ते गावातले काही 10-5 पोरं घेऊन भूतमध्ये आले. आल्याच्या नंतर मला ओढून माझ्या मुलांना घराधरी करून मारहाण करीत बाहेर काढलं. बाहेर काढल्याच्या नंतर मी स्वतः माझ्या मोबाईलवरून लाईव्ह आलो. लाईव्ह येऊन जे काय आहे होत असलेला प्रकार मी पूर्ण मीडियाला दाखवला. दाखवल्याच्या नंतर तो अमोल कराड मला म्हणला की मला धनंजय मुंडे आणि वाल्मिकी अण्णा कराडचा आदेश आहे की तुला आणि तुझ्या कुटुंबाला जीवत मारून टाकायचा. असं म्हणल्याच्या नंतर तू जर इथून नाही गेलास तर तुला मारून टाकणार होता मी तर असं म्हणल्यास मी त्या जे पिटिशन अधिकारी असतो त्यांना माझी तक्रार देऊ लागलो पण त्या अधिकाऱ्याला सुद्धा या गावच्या लोकांनी या गावगुंडांनी तक्रार घेऊ दिली नाही. तक्रार न घेऊ दिल्यामुळं मी परळी SDM ऑफिसला जाऊन SDM कट ज्या ठिकाणी साहेब बसलेले होते SDM साहेब त्यांना माझी लेखी स्वरूपात तक्रार दिली. गावात बोगस मतदान झाले मला मारहाण केली नावासहित तक्रार दिलेली आहे आणि आज मी एवढा भयभीत झालेलो आहे माझं कुटुंब भयभीत झालेलं आहे की धनंजय मुंडे साहेबांचे खरे खंदे समर्थक आहेत गावातले आमच्या भाजपचे काही कार्यकर्ते आहेत. माझ्या जीवितवास यांच्यापासून धोका आहे. माझ्या अथवा माझ्या मुलाच्या जीवाला जे काय त्रास होणार आहे ते मला मारू बी शकतात मारून बी टाकू शकतात ही मला पूर्ण कल्पना आहे. म्हणून मी आज SP कार्यालयामध्ये येऊन त्यांच्या विरोधात मी एक लेखी स्वरूपात तक्रार दिलेली आहे आणि जरी यापुढे माझं जर काही बरं वाईट झालं तर याला जबाबदार आपल्या महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय धनंजय मुंडे साहेब आणि त्यांचे खंदे समर्थक वाल्मिक बाबूराव कराड हे 2 जबाबदार असतील. माझ्या कुटुंबावर जर काही कुठली येळ जर आणली तर हेच घडवून आणणार आहेत हे माझं स्पष्ट त्यांच्यावर आरोप आहे. मुक्ताराम गवळींनी मतदानाच्या दिवशी बूथ मधून फेसबुक लाईव्ह करूनही बोगस मतदानाचा आरोप केला होता. म्हणजे इंजेगाव या गावामध्ये भाजपच्या गावगुंडांनी मतदार कॅम्पावर येऊन बोगस मतदान करण्यासाठी भूत ताब्यात घेतलेला आहे. तरी सर्व पोलीस प्रशासनाने याच्याकडे लक्ष द्यावा. ऐका की या ठिकाणी ऐकायला ऐका.